नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आपल्यापुढे यापूर्वीही सोलापूरशी संबंधित काही रंजक माहिती, प्रेरणादायी व्यक्तिमत्व घेऊन मी आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सोलापूरची जी जुनी म्हणजे 20व्या शतकातील जी ओळख होती गिरणगाव म्हणून, या गिरणगाव सोलापूरची काही वैशिष्ट्य आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रत्येक शहर हे स्वतःची अशी ओळख निर्माण करून घेऊन येत असतात। गिरणगाव सोलापूर या सोलापूर शहराने 19व्या शतकामध्ये वैभवाचा भरभराटीचा काळ अनुभवला आणि हा काळ जुनी गिरणी असेल, लक्ष्मी विष्णू मिल असेल, नरसिंहगिरीची मिल असेल किंवा जाम मिल असेल, असे या 5 कापड गिरण्यांनी या सोलापूरला मोठं वैभव प्राप्त करून दिलेलं होतं। परंतु या 5ही कापड गिरण्यांच्या प्रारंभामध्ये, सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने या गिरण्या सुरू झाल्या, त्यामुळे लक्ष्मी विष्णू मिल ही कामगारांमध्ये फुटाणे गिरणी म्हणून प्रसिद्ध होती, तर नरसिंहगिरीची मिल ही वारद गिरणी म्हणून प्रसिद्ध होती। ही नावं कशी पडली हे थोडक्यात आपल्यापुढे मी सांगणार आहे। दुष्काळाच्या काळामध्ये लक्ष्मी विष्णूचं काम चालू होतं आणि प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे, बाजारपेठेमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा आहे, धान्याच्या किमती या गगनाला पोहोचलेल्या आहेत, अशा सगळ्या काळामध्ये या गिरणीमध्ये काम करायला येणारे जे काही कामगार होते, या कामगारांना गिरणीच्या प्रशासनाकडून नाममात्र अशा प्रकारची मजुरी दिली जात होती आणि उर्वरित मजुरी ही फुटाण्यांच्या स्वरूपामध्ये दिली जात होती। म्हणजे मजुरी म्हणून फुटाणे हे गिरणीमध्ये गिरणीत कामाला येणाऱ्या या कामगारांना दिले जात होते आणि फुटाण्यांच्या स्वरूपात मिळणारा मोबदला हा देखील या गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अतिशय आनंददायी अशा प्रकारचा वाटायचा, कारण अन्नधान्य बाजारपेठेत मिळतच नव्हतं, तर चरितार्थ भागविणं, कुटुंबातील सदस्यांना उदरनिर्वाहासाठी खाण्यासाठी फुटाणे तरी उपलब्ध होतात म्हणून या गिरणीमध्ये काम करणारे कामगार हे गिरणीच्या कामासाठी आलेले हे जे काही कामगार होते हे अतिशय आनंदी होते आणि म्हणून कामगारांच्या मध्ये लक्ष्मी विष्णू मिल त्या काळामध्ये फुटाणे गिरणी म्हणून प्रसिद्ध होते। म्हणजे लक्ष्मी विष्णू मिल ही फुटाणे गिरणी म्हणून सोलापुरातील कामगार विश्वामध्ये त्या काळामध्ये ओळखली जात होती। तर सोलापूरमध्ये सोलापूरच्या वैभवात भर घालणारी आणखी एक गिरणी म्हणजे नरसिंहगिरीची गिरणी। लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला लातूरला जिनिंग फॅक्टरी काढली आणि लातूरला जिनिंग फॅक्टरी काढल्यानंतर लोकमान्यांचे स्नेही असणारे पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद आणि आप्पासाहेब वारदांनाही असं वाटायला लागलं की सोलापूरमध्ये येथील लोकांच्या हातांना काम मिळावं यासाठी एखादी कापड गिरणी आपण काढायला पाहिजे। मग मुंबईतील एक मोठे उद्योगपती गोकुळदास मोरारजी यांच्याकडे आप्पासाहेबांनी ही गिरणी काढण्याच्या संबंधाने विषय काढला, परंतु प्रत्यक्षामध्ये मोरारजींनी सोलापूरमध्ये जुनी गिरणी ही सोलापुरातीलच नव्हे तर आशियातील सगळ्यात मोठी असणारी जी काही गिरणी नंतरनं उभी राहिली ती इथं काढायची सुरुवात केल्या कारणामुळे मोरारजींनी त्यामध्ये रस दाखवला नाही। तेव्हा आप्पासाहेबांनी ज्ञानगिरीजी यांच्याबरोबर या विषयावर बोलणी केली। ज्ञानगिरीजींनी सोलापूरमध्ये गिरणी काढायला मान्यता दिली। आप्पासाहेब वारद आणि ज्ञानगिरीजी हे या गिरणीचे पहिले मॅनेजिंग एजंट होते आणि आप्पासाहेब वारदांच्या देखरेखीखालीच नरसिंहगिरीजी मिलचं काम जे आहे ते पूर्ण झालं। ज्ञानगिरीजी आणि आप्पासाहेब वारद या दोघांनी मिळून ही गिरणी उभी केली। आप्पासाहेबांनी जातीने लक्ष या गिरणीच्या उभारणीकडे दिलेलं होतं। ज्ञानगिरीजींचे जे वडील होते नरसिंहगिरीजी त्यांच्या नावाने ही गिरणी सुरू झाली।
अप्पासाहेब वारदांच्या देखरेखीखाली ही गिरणी तयार झाली असल्या कारणामुळे ही गिरणी कामगारांमध्ये आणि सोलापूरमध्ये वारद गिरणी म्हणून प्रसिद्धीस पावली. म्हणजे ज्याप्रमाणे लक्ष्मी विष्णू मिल ही कामगारांमध्ये फुटाणे गिरणी म्हणून प्रसिद्ध होती, तशीच नरसिंहगिरीची मिल जी आहे ही वारद गिरणी म्हणून सोलापूरच्या लोकांमध्ये कामगारांमध्ये प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहायला मिळते. नंतरच्या काळात ज्ञानगिरीजींनी वारदांचा असणारा जो काही वाटा या गिरणीतील होता तो संपविला आणि पूर्णतः गिरणी ही त्यांच्या ताब्यामध्ये गेली. परंतु सोलापूरमधील या दोन गिरण्या या एका वेगळ्या नावाने ओळखल्या जात होत्या हे आजच्या सोलापूरकरांना माहीत असायचं काहीच कारण नाही. किंबहुना नंतरच्या काळामध्ये 1950 नंतरच्या काळामध्ये या गिरण्यात काम केलेल्या कदाचित कामगारांनाही फारसं माहीत नसेल, परंतु ही माहिती आपणास असावी यासाठी म्हणून हा व्हिडिओ तयार केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.